मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. वांद्रे कुर्ला संकुलातून म्हणजेच BKC येथील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी तसेच मुंबई नगरीतील आंतरराष्ट्रीय सेवा सुविधांची उभारणी करण्याच्या उद्देशाने वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पॉड टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. या प्रकारच्या अत्याधुनिक सेवेला आणि त्यासाठीच्या 1016.38 कोटी रुपये खर्चाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेली आहे. पॉड टॅक्सी म्हणजे काय यावर एक नजर टाकूयात. पॉड टॅक्सी हे विजेवर चालणारं वाहन आहे. पॉड टॅक्सी चालक विरहित वाहतुकीचं साधन आहे. वेगवान प्रवासी वाहतुकीसाठी नवा पर्याय आहे. तर या पॉड टॅक्सीची वैशिष्ट्ये काय ते सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. पॉड टॅक्सी हे 6 आसनी स्वयंचलित वाहन आहे. सरासरी गती प्रतिताशी 6 किलोमीटर इतकी आहे, 60 किलोमीटर इतकी आहे. केबल कार म्हणून पॉड टॅक्सी परिचित आहे. वाहक विरहित वाहन म्हणून सुद्धा याला ओळखलं जाते. प्रवाशांच्या इच्छेनुसार प्रवासाची मुभा देखील यात असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये BKCत भक्कम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्यासाठी पॉड टॅक्सीचा विचार करण्यात आला. त्यासाठी सल्लागारांमार्फत तयार करण्यात आलेल्या स्वयंचलित सार्वजनिक जलद वाहतूक प्रणालीच्या तांत्रिक आणि वित्तीय सुधायत्ता अहवालास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार BKCमध्ये स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन प्रणाली सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी खर्चालाही मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आता लवकरच या कामासाठी आवश्यक असणाऱ्या स्वतंत्र अभियंता संस्थेची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. हा पॉड टॅक्सी प्रकल्प नेमका काय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान पॉड टॅक्सी धावणार. या मार्गाची लांबी 8.80 किलोमीटर एवढी आहे. त्यामध्ये 38 स्थानके असणार आहेत. प्रतिपॉड 6 प्रवाशी एवढी त्याची क्षमता आहे. कमाल 40 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग असणार. प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते BKC प्रवास अधिक सुलभ होणार. पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी 1016 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 3 वर्ष लागतील. 2031 पर्यंत 2 लाख नागरिक पॉड टॅक्सीचा वापर करू शकतील. यासाठी प्रति किलोमीटर प्रवास खर्च अंदाजे 21 किलोमीटर येऊ शकतो. आजच्या JM विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.